आई गणेशाचं विसर्जन साधेपणाने पार पडलंय. गणेश विसर्जन यावर्षी मिरवणुका रद्द केल्याने कृत्रिम कुंडात लाडक्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलंय. कोल्हापूर शहरात फक्त इराणी खाणीमध्ये विसर्जनाला परवानगी आहे. विसर्जनाचा पारंपरिक मार्ग असलेला महाद्वार रोड आज बंद करण्यात आलाय. महापालिकेकडूनही विसर्जनासाठी ट्रॅक्टरची सोय करण्यात आली आहे. गणेश उत्सवाची या वर्षीची सोय आहे ती इराणी खान परिसरामध्ये केलेली आहे. खर तर कोरोनाचं संकट आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं यावेळी काही नियम घालून दिले आहेत आणि त्यानुसार आज दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं ज्या ठिकाणी पंचगंगा नदीवरती विसर्जन होते ते विसर्जन त्या ठिकाणी न करता या इराणी खाणीमध्ये इथे प्रशासनानं सोय केली आणि सगळ्या मूर्ती या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी इराणी खाणीमध्ये सकाळपासून अनेक गणेश मूर्त्यांचं विसर्जन या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते. प्रशासनाने योग्य ती सोय या ठिकाणी केलेली आहे. तरापेंची सोय या ठिकाणी दिसून येते. पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासन आपत्ती पथक या ठिकाणी तैनात आहेत. अग्निशमक दल सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत आणि मंडळांच्या काही मोजक्याच कार्यकर्त्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जातोय. प्रशासनानं काही नियम घालून दिलेले आहेत आणि त्यानुसार पारंपरिक विसर्जन मार्गाचा वापर न करता इराणी खान परिसरामध्ये येण्याचं मंडळांना आवाहन केलं आहे आणि मंडळाच्या या गणेश मूर्तीसोबत फक्त तिघा जणांना इथे परवानगी दिलेली आहे आणि त्या सगळ्या प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन आहे ते कोल्हापूरकर या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. खरं तर यावर्षी उत्सवावर काही मर्यादा आहेत, मात्र उत्साह कोल्हापूरकरांचा आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळते. कॅमेरामन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.